डब्ल्यू नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। महावितरण के मनमानी कारभार को लेकर फिर एक बार आक्रामक भूमिका में आकर ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाइक ने वाशी स्थित महावितरण कार्यालय पहुंचकर कार्यकारी अभियंता श्यामकांत बोरसे से मुलाकात की, जहां उनके साथ पूर्व नगर सेविका साइली शिंदे, पूर्व नगर सेवक शंकर मोरे, नारायण शिंदे और नागरिक भी मौजूद थे। यह मुलाकात गर्मा गर्मी में तब तब्दील हुई जब संदीप नाइक ने कोपरखेड़े सेक्टर 4 स्थित भूखंड क्रमांक 95-96 पर बसे एमएससीबी सबस्टेशन निकट सार्वजनिक मार्ग को महावितरण द्वारा बंद कर देने का मुद्दा आक्रामक होकर उठाया। तिलक कॉलेज से होकर गुजरने वाले इस मार्ग को एमएससीबी द्वारा अचानक बंद कर देने के चलते नागरिक और बच्चों को कई दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। ऐसे में क्या किसी को लाभ पहुंचाने के लिए राजनीतिक दबाव में आकर यह घिनौना काम किया गया, ऐसा सवाल संदीप नाइक ने महावितरण अधिकारी से किया। ऊपरखेड़े सेक्टर 4 प्लॉट क्रमांक 95/96 हा सिडकोची निर्मिती झाल्यानंतर जेव्हा उपरखेरणेमधील हे कंडोनियम निर्माण झाले तेव्हापासूनचा हा 3 मीटरचा रस्ता हा सेक्टरमधून मेन रस्त्यापर्यंत येण्याकरता हा आजपर्यंत खुला होता, परंतु अचानक कशासाठी कोणासाठी हा संशोधनाचा विषय आहे, परंतु हा रस्ता बंद केला गेला। खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिक, शाळेकरता जाणारी लहान मुलं असतील आणि या सेक्टरमधली हजारो नागरिक या रस्त्यामधून प्रवास करत मेन रस्त्यापर्यंत पोचत होते। एखाद्या वेळी एखादं डिझास्टर झालं, एखाद्या ठिकाणी आग लागली, फायर ब्रिगेडची गाडी आणायची आहे, ॲम्ब्युलन्स आणायची आहे किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना बाहेर काढायचं आहे, तर सर्व दृष्टीनं म्हणजे लोकांची सोय आणि डिझास्टरच्या अनुषंगानं हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता, परंतु अचानक हा रस्ता बंद केला जातो। आता का बंद केला जातो ह्याचे प्रश्न अनेक आहेत, परंतु अशा प्रकारचे रस्ते हे कोपरखेरण्यामध्ये इतर सेक्टरमध्ये आहेत, नव्या मुंबईच्या इतर सेक्टरमध्ये आहेत। मग ते रस्ते चालू असताना ह्या 25 वर्षापासून सुरू आलेला असलेला रस्ता हा बंद केला जातो, हा सेक्टरच्या नागरिकांवर अन्याय नाही का? या नागरिकांनी त्या वॉर्डमधल्या समस्या शंकरजी मोरे, सायली शिंदे, नारायण शिंदे आणि प्रमुख जे पदाधिकाऱ्यांकडे त्यांच्या लक्षात आणून दिली की अशा प्रकारचा लोकांना त्रास होतो आहे, लोकांवर अन्याय होतो आहे, तर हा रस्ता पुन्हा नागरिकांकरता आपण मोकळा करावा। वारंवार त्याचा पाठपुरावा महावितरणकडे केला गेला, वारंवार त्याचा पाठपुरावा आयुक्तांकडे केला गेला आणि त्याच्यानंतर मग ते अतिक्रमण हटवण्याकरता हा रस्ता पुन्हा मोकळा केला, परंतु ज्या दिवशी मोकळा केला मग पुन्हा कोणी राजकीय प्रेशर आणलं मला माहीत नाही, पुन्हा संध्याकाळी महावितरणच्या माध्यमातून तिथे गेट बसवण्यात आला। तो गेट अशा ठिकाणी बसवण्यात आला की कोणाचा तरी तिकडून वैवाट करता यावी, परंतु ज्या सेक्टरमधले नागरिक आहेत त्यांना तिकडून प्रवास करण्याकरता मज्जाव करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला दिसतोय। मी आज महावितरणच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलं की अशा प्रकारच्या गोष्टी करायचं कारण काय, नवी मुंबई क्षेत्रामध्ये कोपरखेरण्या सेक्टरमध्ये अशा प्रकारचा रस्ता कुठेही बंद केलेला नाही, महानगरपालिकेने कारवाई केली, रस्ता मोकळा केला आणि त्यानंतर अशी पद्धतच नाही की जो अनेक वर्षापासून सुरू असलेला रस्ता बंद करणं यामागची कारणं काय। अचरज की बात तो यह रही कि जब नागरिकों के लगातार विरोध के बाद इस मार्ग को मनपा द्वारा नोटिस भेजकर खोल दिया गया था, तब फिर से पुलिस बल का प्रयोग कर महावितरण ने पुनः मार्ग पर दीवार खड़ी कर दी। ऐसे में न केवल लोक प्रतिनिधि बल्कि कार्यालय में आए नागरिकों के रोष का सामना भी श्यामकांत बोरसे को करना पड़ा। संदीप नाइक ने महावितरण को अल्टीमेटम देते हुए यह कहा कि अगर 7 दिनों में सार्वजनिक मार्ग को नहीं खोला गया
तो तीव्र आंदोलन होगा। आपण गुरुवार पर्यंत आम्ही आपल्याला वेळ देतो। खूप मोठ्या संख्येने लोकांचा उद्रेक आहे। आज फार कमी लोक आले, महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी यांच्यामध्ये आक्रोश आहे की आमचा नेहमीचा जो प्रवासाचा रस्ता हा बंद केला, त्यामुळे अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतंय। गुरुवारपर्यंत आम्ही त्यांना अल्टिमेटम दिला आहे, गुरुवारी जर महावितरणच्या माध्यमातून ह्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय नाही झाला तर आम्हाला या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने एक मोठं आंदोलन उभं करावं लागेल। वही पूर्व नगर सेविका सायली शिंदे और स्थानीय रहिवासियों ने भी महावितरण के कार्यभार के खिलाफ आक्रोश व्यक्त कर इसे महज राजनीतिक षड्यंत्र बताया। वाशी मुख्यालय इन्हें सिटी ऑफिस येथे आहोत। आज आम्ही ऐरोली मतदार संघाचे प्रथम आमदार संदीप जी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो सेक्टर 1 आणि 4 मधील नागरिकांवर जो अन्याय होतोय जो MSP कडून केला जातोय यासाठी आम्ही इथे निषेध व्यक्त केला आहे। खरं तर कोपर किनारीची रचना पाहता प्रत्येक सेक्टरला मुख्य रोड ते आतील सेक्टर यांना जोडणारा एक पाथवे आहे आणि प्रत्येक पाथवेच्या बाजूला MSEBचं सबस्टेशन आहे, परंतु जाणीवपूर्वक सेक्टर 4 येथील सबस्टेशन बंद केलं गेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि इन फ्युचर जे आपत्कालीन जर एखादी दुर्दैवी घटना जर तिथे घडली तर नागरिकांची जी तिथे हालत होईल त्याचा जो आम्ही एक आहे तो MSEBला दाखवला की जर अशी परिस्थिती झाली तर त्याला पूर्णतः MSEB जबाबदार राहील। आम्ही आमच्या परीने लोकशाहीच्या मार्गानं पुढे आंदोलन करणारच आहोत। त्यांना उत्तर देण्यासाठी साहेबांनी 8 दिवस दिलेत, त्या 8 दिवसामध्ये ते उत्तर देतील किंवा काहीतरी सांगतील की हा का केलं गेलं आम्हाला अशी अपेक्षा आहे। राजकीय हस्तक्षेपाचा फटका बसतोय का तिथे? हो नक्कीच, कारण तिथे याआधी महानगरपालिकेने निधी टाकला गेला आहे, तिथला जो पेवर ब्लॉकचं काम आपण फुटपाथ केला गेला आहे, तर यानंतर आणि ज्या दिवशी महानगरपालिकेने कारवाई केली त्यानंतर अगदी अर्धा तासानं MSEBनं येऊन तिथे भिंत उभारली गेली, म्हणजे याचा अर्थ नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईला काहीच किंमत नाही आहे का हा एक प्रश्न आहे, किंवा नवी मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयाला किंमत नाही आहे का MSEBचे लेखी हा एक प्रश्नच आहे। आणि राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय एवढा प्रेशर असल्याशिवाय तिथील रस्ता बंद करणं शक्यच नव्हतं, कारण बाकी त्यांना काय इंटरेस्ट आहे हाच माझा मी देखील हाच प्रश्न विचारला आहे की तो रस्ता बंद करण्यामागे MSEBचा काय हेतू आहे, त्यांना काय एवढा इंटरेस्ट आहे, कारण MSEBच्या रिलेटेड संपूर्ण विभागात इतक्या समस्या आहेत। MSEBचे केबल उघडे आहेत, सबस्टेशन खराब आहे, DP बॉक्स नाही आहेत, नागरिकांना केबल मिळत नाही आहे, तिथे लोकांना कॉन्ट्रीब्युशन काढून केबल आणायला लागतात, मग अशा वेळेस फक्त एक रस्ता बंद करण्यासाठी MSEBनं पूरं टीम उतरवावी तिथे आणि ते देखील पोलीस संरक्षणामध्ये ती भिंत बांधली गेली आहे। रहने वाले रो हाऊस में रेजिडेंस है, हमको वो रस्ता बहुत यूजफुल रहता है वहां से आने जाने के लिए, क्योंकि हमारे लिए सामने गार्डन है, उधर जाने स्मार्ट पॉइंट है, ऐसी बहुत सारी चीजों के लिए हमको बहुत कन्वीनियंट रहता है, और वो रास्ता बंद कर देने से स्पेशली सीनियर सिटीजन वगैरह को बहुत तकलीफ हो रही है वहाँ से। फिर वही एक रास्ता है, अगर हमारे घर में हमको कुछ रेनोवेशन वगैरह करवाना है हम कहाँ से जाएंगे करवाने के लिए? पीछे के साइड से, फ्रंट साइड से तो हो जाएगा, पीछे के साइड से हम कहाँ से जाएंगे? डेफिनेटली मिली भगत है, वरना सुबह एक दिन पहला NMMC आके वो गेट कट करके जाती है, तोड़ के जाती है, नेक्स्ट डे आके पुलिस आके वो के बंदोबस्त में वो MSEB दीवार बना रही है। हमने प्रोटेस्ट किया तो बोला अच्छा हम लोग बात करके शाम तक करते, शाम को देखा तो पुलिस प्रोटेक्शन में आके उन्होंने दीवार बना के चले गए। ब्यूरो इनपुट EW नेटवर्क।